कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटनेत जे काही घडलं त्यामुळं संपूर्ण देश सुन्न झालाय. दुर्घटनेतील फोटो आणि व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. या दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचा मृत्यू तर हजारोंच्या संख्येनं प्रवासी जखमी झाले. लष्कर आणि NDRFची पथकं मदत आणि बचाव कार्य करण्यात व्यस्त आहे. ही दृश्य अपघाताची दाहकता दाखवण्यास पुरेशी आहे. शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे घसरून बाजूने येणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेस तसेच एका मालगाडीलाही धडकले. अशा प्रकारे एकूण 3 रेल्वेंची एकमेकांना धडक बसली, ज्यात मोठी जीवितहानी झाली. अपघातानंतर देशभरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. अपघातातील मृतांप्रती प्रत्येक जण सांत्वना व्यक्त करतोय. ही घटना इतकी भयानक होती की अपघातानंतर रेल्वेचे डबे घसरून उलटले. दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अपघातस्थळी दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, तर मदत देखील जाहीर केली. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. या भीषण अपघातानंतर ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लाखो नागरिकांनी रांगा लावल्या आहेत, तर महाराष्ट्राने देखील या भीषण परिस्थितीत माणुसकीचं दर्शन घडवलंय. ST महामंडळाने अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. या रेल्वे अपघातानं पुन्हा एकदा यापूर्वी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्यात. दरम्यान कुणी रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतंय तर कुणी संताप व्यक्त करतंय. चौकशीनंतर या अपघाताचे खरे कारण समोर येईलच. मृतांच्या कुटुंबियांना तर जखमींना सरकारी मदत मिळेलही, पण गेलेले निष्पाप बळी, अतिरिक्त मालगाड्यांचा आग्रह, वाढलेली ठेकेदारी, स्पीडचा अट्टहास, कमी लोको पायलट, तसेच ट्रॅक खराब होण्याचे प्रमाण, असे अनेक प्रश्न या अपघातामुळे उपस्थित झाले. एवढं मात्र नक्की,